नमस्कार. बीसीएन न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत काँग्रेस कमिटी नागपूर शहरचे संघटन सचिव मंगेश कामोणे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये हे नगरसेवक पदाकरता देखील आपली तयारी करत आहेत. या संदर्भातच आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. खूप खूप स्वागत सर आपलं या कार्यक्रमामध्ये. सर, मला आपल्याला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की आपण 20 वर्ष गेले, 20 वर्ष जे आहे काँग्रेसमध्ये कार्य करता आहात आणि संघटनाचं आपण काम करता आहात, काय सांगाल कुठल्या प्रकारे, म्हणजे आपला हा कार्यकाळ कसा होता 20 वर्षांचा, म्हणजे प्रदीर्घ असा आपल्याला अनुभव आहे राजकारणाचा. मागच्या 20 वर्षापासून मी सातत्याने काँग्रेस पक्षाचं काम करतोय. 2002 पासून मी काँग्रेस पक्षाला जुळलो आणि त्या 2002 पासून सातत्याने आपण लोकांचे विषय घेऊन आपण विविध मोर्चावर आपण काम केलेलं आहे. 2002 ते 2009 पर्यंत एक कार्यकर्ता म्हणून, नंतर 2009 पासून युवक काँग्रेसचा मी दक्षिण पश्चिम या विधानसभेचा अध्यक्ष राहिलो आणि या अध्यक्षपदातलं पूर्णपणे न्याय देण्याचं काम आपण त्या 2 वर्षाच्या काळामध्ये केलं. दक्षिण, तसं पाहिलं तर दक्षिण पश्चिम ही जी विधानसभा आहे ही देवेंद्र फडणवीस याचे आमदार मागच्या 20 ते 25 वर्षापासून या विधानसभेचे राहिलेले आहे. परंतु या 20 वर्षापासमध्ये भाजपचे नगरसेवक किंवा आमदार देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविक पाहता या विधानसभेसाठी कोणतेही भरीव काम केलेलं नाही. त्यामुळे आम्ही 2010 पासूनच ठरवले की येत्या 8 ते 10 वर्षात संघटन उभारून युवकांचं आणि काँग्रेस पक्षाचं आधीच या विधानसभेमध्ये चांगलं संघटन आहे आणि त्या संघटनाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये आम्ही महानगरपालिकेची भाजपची सत्ता आम्ही महानगरपालिकेतून काढू आणि काँग्रेस पक्षाची सत्ता येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच बसणार आहे. नक्कीच. त्यानंतर येत्या 2024च्या ज्या निवडणुका राहतील विधानसभेच्या लोकसभेच्या, तिथेही नागपुरामध्ये आज जे वातावरण आहे ते आज वातावरण संपूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या बाजून आहे. आणि नेमकं कारण याचं हे आहे की मागच्या 6 ते 7 वर्षात भाजपने ज्या पद्धतीनं केंद्रापासून तर राज्यापर्यंत ज्या पद्धतीचे निर्णय घेतले या मोदी सरकारमध्ये असो किंवा अगोदर फडणवीस सरकारचे, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे डबघाईस आलं आणि या संकटातून काढण्याचं काम मागच्या 2 वर्षापासून महाविकास आघाडी, ज्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्षाचं त्याच्यामध्ये योगदान आहे आणि त्यातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न हे महाविकास आघाडीचं सरकार सातत्याने करत आहे. नक्कीच. आपण ज्याप्रमाणे सांगितलं की 2002 ते 2009 हा का, म्हणजे तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्यानंतर जे आहे तुम्ही संघटन सचिव संघटनाचं काम केलेलं आहे, मोठा हा काळ होता म्हणजे कार्यकर्ता म्हणून. कुठल्या प्रकारच्या अडचणी आपल्याला आल्यात का, म्हणजे आपलं कार्य करताना काय सांगाल? कार्यकर्त्यांनी अशा कुठल्याही अडचणी आल्या नाही. काँग्रेस पक्ष असल्यामुळे आणि आज भाजपच्या विरोधात आज संपूर्ण जनता आहे, त्यामुळे सातत्याने लोक काँग्रेस पक्षाशी जुळत आहे आणि त्या काँग्रेसशी जुळत असल्यामुळे आम्हाला लोकांच्या ज्या समस्या आहे त्याला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काँग्रेस पक्ष सत्तेत असो किंवा नसो हा चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे, याला खूप मोठी एक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं एक धोरणच आहे की जिथेही समस्या असेल तिथे आपण तिथे उभं राहण्याचं काम काँग्रेस कार्यकर्त्यापासून तर वरिष्ठ नेत्यापर्यंत इथे सातत्याने काम झालेलं आहे. बिलकुल. आपण युवकांचं संघटन केलेलं आहे, काय सांगाल युवकांना कशाप्रकारे आपण प्रशिक्षित केलं? आपण बघतो की राजकारण म्हटलं की घरची जी लोक असतात युवकांना राजकारणात जाऊ देत नाही किंवा कार्यकर्ता म्हणून काम देखील करायला म्हणजे नाही म्हटलं जातं, तर अशा वेळेस तुम्ही युवकांचं संघटन कशा प्रकारे केलं? वास्तविक आज युवकांच्या मनामध्ये राजकारणाबद्दल जी एक विरुद्ध गोष्ट जी तयार झालेली आहे की राजकारणामधून काही साध्य होत नाही, परंतु आज राजकारणाच्या माध्यमातूनच विविध विरोध प्रदर्शन होतं. कोणतंही सरकार जर असेल आणि सरकारचे निर्णय जर लोकांच्या विरोधात असेल तर ते लोकांचे जे नुकसान होत आहे त्याला वाचा कोण फोडेल? सामाजिक संघटना येतात, परंतु
त्याहीपेक्षा जास्त ज्या राजकीय संघटना असतात ह्या त्या त्यांच्या विरोधात जातात आणि सरकारचे निर्णय बदलवण्याची ताकद ही राजकीय पक्षामध्ये असते. आजचा युवा आपण जर पाहिला तर तो आज विविध वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तो इन्वॉल्व आहे, परंतु त्यांनी राजकारणात यावं आणि राजकारणातून सामाजिक कार्य आपल्याला करता येऊ शकतं. त्याला एक पद असतं आणि पदाच्या माध्यमातून तो कोणत्याही कार्यालयात जाऊ शकतो, जाब विचारू शकतो. लोकांचे जर कुठे काम होत नसेल तर काय काबर काम झालेलं नाही, म्हणजे त्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून एक जागरूक समाज निर्माण होण्याचं काम होतं. तर हे सगळ्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि युवकांचा जागृतपणा हा अत्यंत आवश्यक आहे. आणि युवक जर जागृत राहिला तर वास्तविक समाज परिवर्तन हे युवकांमुळेच होतं. आणि हे युवकांनी ध्यानात ठेवून सातत्याने त्यांनी राजकारणामध्ये तो कोणताही पक्ष असो, सगळ्या पक्षाची धोरणं ही जवळजवळ चांगली आहे, पण त्यांनी ती युवकांनी मात्र जी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून आपण जिवंत ठेवण्याचं काम जरूर केलं पाहिजे. बिलकुल, आपण संघटनाचं कार्य केलेलं आहे, कार्यकर्ता म्हणून आपण काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाकरता. आता आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहात, काय सांगाल, कशाप्रकारे आपण आपली तयारी चालू केलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण बघतोय की आता प्रभाग पद्धती आहे, तर यावर आपलं मत काय आहे? प्रभाग पद्धती चांगली की वार्ड पद्धती, काय सांगाल? वास्तविक वार्ड पद्धती ही कधी सगळ्या उमेदवारांसाठी ही चांगलीच असते आणि कार्यकर्त्यांसाठी ही वार्ड पद्धती ही चांगली असते. परंतु आता जे काही निर्णय झालेला आहे तो 3 वार्डाचा जो प्रभाग बनलेला आहे तो देखील निर्णय संपूर्ण काँग्रेस पक्षाला मान्य आहे, कारण काँग्रेस पक्ष हा पूर्ण नागपूर शहरामध्ये एक बळकट पक्ष आहे, दुसरा कोणताही पक्ष इतका बळकट नाही. त्यामुळे तीन वार्डाचा जरी प्रभाग झाला तरी काँग्रेस पक्षाला मान्य आहे. सगळ्या वार्डामध्ये संघटन आहे, बूथ स्तरावर आज संघटन काँग्रेस पक्षाचं मजबूत आहे. आमचे माननीय अध्यक्ष शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी मागच्या 6 वर्षामध्ये विविध वार्डामध्ये आणि बूथ स्तरावर विविध कार्यकर्ते तयार करून प्रत्येक बूथ आम्ही मजबूत केलेला आहे, त्यामुळे आम्हाला अशी कोणती घाबरण्याची गरज नाही आहे. आणि या येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आम्ही भाजपला चित करण्याचं काम नक्कीच करणार आहोत. बिलकुल, आपण ज्याप्रमाणे आता म्हटलं की भाजपला चित करण्याचं काम आपल्याद्वारे केलं जाणार आहे, कशा प्रकारे अजेंडा आपण आखला आहे येत्या निवडणुकीकरता, काय सांगाल? निवडणुकीकरता मागच्या 10 वर्षापासून आम्ही सगळे कार्यकर्ते तयारी करतोय आणि सगळे कार्यकर्ते आम्ही काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन घरोघरी पोहोचलेलो आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलोय, झोपडपट्ट्यांपर्यंत पोहोचलोय आणि सगळ्या स्थानिक लोकांपर्यंत जे काही नागरिक सुविधा जिथे कुठे अभाव होता, या मागच्या 15 वर्षापासून भाजपचं सरकार होतं महानगरपालिकेमध्ये. आज भाजपचं जे सरकार आज इतकी दयनीय अवस्था झालेली आहे, यांच्या चुकीच्या धोरणामुळे, धोरणात्मक निर्णय नाही, धोरणात्मक एक बदल नाही, त्याच्यामुळे आज आपण जर पाहतोय जे चांगल्या चांगल्या वस्त्यांमध्ये एवढी हालत, म्हणजे गटरलाईनच्या समस्या असो, पथदिव्यांच्या असो, डांबरीकरणाच्या समस्या असो, म्हणजे पूर्ण समस्यांचा अंबार आहे. कुठेही महानगरपालिकेचं काहीतरी निर्णय तिथे कुठेतरी होता, काहीतरी त्या महानगरपालिकेने आणि तेथील पदाधिकारी आणि सत्तापक्ष जो भाजप होता त्यांनी कुठे काय काम केलं याचं कुठेच कळत नाही आहे. आणि आज वाढती पेट्रोलची महागाई, गॅसची महागाई, याच्यामुळे आज भाजप पक्ष, स्थानिक पक्ष तो चुपचाप बसलेला आहे, तो त्याला चर्चाही करत नाही आहे. तर आज जे यांनी जे घेतलेले जे निर्णय महानगरपालिके सत्ता पक्ष असून त्यांनी आज जी परिस्थिती, जी वाईट परिस्थिती आहे पूर्ण नागपूर शहरांची, पावसाळ्यात तुम्ही पाहिलं असेल किंवा किती समस्या, पावसाळ्यांच्या समस्या तयार झाल्या. पावसाळ्यापूर्वी जे नियोजन करायला पाहिजे होते यांनी कोरोनाच्या नावाखाली कोणतेच नियोजन केले नव्हते, तर त्याचं सगळ्यांना, लोकांना त्या सगळ्या गोष्टी पावसाळ्यामध्ये भोगाव्या लागल्या. त्यानंतर आता इतके सिमेंटचे रस्ते बनवलेले आहेत, सिमेंटच्या रस्त्यांचा तुम्ही दर्जा बघा, आमच्या त्या दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये, फडणवीसच्या मतदारसंघामध्येच बघा की जे रिंग रोडची हालत काय, रस्ता बनवून त्या 6 महिन्यानंतर रिपेरिंगचे कामं देखील चालू झाले होते.
म्हणाले ते, गडकरी म्हणाले ते की बा हे 50 वर्ष या रस्त्यांना काही होणार नाही, मी पूर्ण रस्त्यांचा भ्रष्टाचार थांबवलेला आहे. परंतु पाहिलं तर 6 महिन्यानंतर तो सगळा त्याच्यामधल्या ज्या कमतरता आहे ते आढळून आले. आणि पाहिलं तर रिपेरिंगची कामं जागोजोगी तुम्ही आमच्या इग्नाटी पॉईंटपासून तर तुम्ही छत्रपतीपर्यंत या, तुम्हाला त्याचं काय दर्जा आहे त्या सिमेंट रस्त्यांचा तुम्हाला आपोआप दिसून जाईल. OCW जी पाण्याच्या वितरणासाठी ती कंपनी यांनी अपमान केलेली आहे, मागच्या 10-12 वर्षापासून ती कंपनी काम करते. वाढीव इतके अवाढव्य बिलं येऊन राहिली आहेत की त्या बिलांचं निराकरण होत नाही आहे. त्यानंतर यांनी 24/7 आम्ही पाणी पुरवठा करला 10-12 वर्षापहिले सांगितलं, परंतु पाहिलं तर अजूनही 2% जागी 24 तास पाणी नाही आहे. आणि 24 तास सोडा, 1 तास 2 तासही पाणी येऊन राहिलं. आमच्याच प्रभागामध्ये घ्या, जिथे चारी नगरसेवक या भाजपची आहे, तिथे पाणी 2 तास म्हणतात आणि 1.5 तासही पाणी नाही, लोकांची ओरड आहे. आता 2-4 दिवसामध्ये आमचं तर OCW मोर्चा राहील, परंतु यांच्याकडे तर निवेदन मोर्चे नेल्यावरही 3 दिवसामध्ये यांची पदा या सत्ता पक्ष भाजपची तर पदाधिकारी नाही ऐकत. म्हणजे एवढे मुजर झाले की यांचे नगरसेवक असून त्यांचा काही उपयोग नसल्यासारखाच आहे. म्हणजे निवडणुका ह्या ज्या झाल्या होत्या 2017 आणि भाजपचे नगरसेवक आले, हे आधी असं वाटतं की ते नगरसेवकाची जागा रिक्त आहे, त्यांचा निवडून येऊन कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही, अशा पद्धतीची अवस्था जी आहे. आता अजून फडणवीस एवढे आमदार होते, तो विधानसभेमध्ये काय आणला? आता ते नितीन राऊत असतील, ते आमदार एवढ्या वर्षापासून आहे, मधात नव्हते, परंतु तिथे कितीतरी आरोग्याच्या व्यवस्था झाल्या. महानगरपालिकेचा अद्ययावत दवाखाना असो, आता अजून 1,550 बेडचं राज्य शासनाच्या मदतीनं आणलेलं नवीन रुग्णालय असो, कितीतरी गोष्टी विधानसभेत. आज देवेंद्र फडणवीस स्वतःला म्हणजे मुख्यमंत्री होते, आधी स्वतःला मुख्यमंत्री समजत असतील, कदाचित विसरले नसतील, परंतु कोणतं हॉस्पिटल, कोणती एखादी आरोग्याची व्यवस्था त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये जर आणली, त्याच्यावरून आपण म्हणू की बा हे एखादा यांचं यांची ओळख ती असं आहे, ओळख खूप मोठी आहे, फडणवीस म्हणून एक ओळख राज्यामध्ये खूप मोठी आहे, परंतु मतदारसंघात केलेल्या कामावरून जर पाहिलं तर यांची कुठल्याही प्रकारची ओळख तिथे नाही आहे. बारामतीत जा तर तिथे शरद पवारचं असेल तर त्यांच्यानुसार झालेली कामं तुम्हाला दिसतील. उत्तरमध्ये नितीन राऊत साहेब आहेत, तिथे जे काही कामं झाली त्यांना नावाला शोभणारी अशी कामं आहेत. परंतु फडणवीस हे मोठे नेते आहे, केंद्रात पण त्यांचं चांगलं वजन आहे, तर त्यांच्यानुसार त्यांच्या मतदारसंघामध्ये काय अशी मोठी गोष्ट त्यांनी निर्माण केली मागच्या 20 ते 22 वर्षामध्ये त्यांनी दाखवा. एक इंदिरा गांधी रुग्णालय, एक साधं महानगरपालिकेचं रुग्णालय, त्याला ते कधी दुरुस्त करू शकले नाही, तिथे 24 तास डॉक्टर नाही. आताच मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या त्या छापल्या होत्या की रात्रीचे डॉक्टर उपलब्ध नसतात, त्याकडे कुठं कोणतं लक्ष आहे, कुठं यांना काही माहीत तरी काय, नुसतं आपलं पूर्ण महाराष्ट्रभर फिरणे, विविध ठिकाणी काहीतरी पोकळ गोष्टी करणे, एवढं फक्त फडणवीसांचं काम सद्यस्थितीत चालू आहे. आणि त्यांचं त्यांना दुसरं फडणवीसांना तर दुसरं कोणतं काम नाही आहे असं वाटतं, नुसतं ऑपरेशन लोटस चालवायचं आहे. आता ते ऑपरेशन लोटस चालून चालून तेही थकले, आता काही महाविकास आघाडीमध्ये आपण काही करू शकत नाही. परंतु या भाजपचा मोदी असो, शाह असो किंवा फडणवीस असो, यांना असं वाटतं की आणि किंवा एखादं सरकार आलं तर ते पाडायचं, विसरतच नाही की निवडणूक झाली, आपण हरलो आहे, मान्य करायला तयार नसते, दुसऱ्या दिवशीपासून परत याला आपण सत्तेवरून कसं घ्यायचं. आणि ही अशा पद्धतीची पद्धत कधी नव्हती. आजपर्यंत आपण 50 वर्षापर्यंत आपण राजकारण पाहतोय की कधी आलेलं सरकार असायचं, विरोधक असायचं, विपक्ष असायचा, एकमेकांचा सन्मान करायचे, आणि लोकांसाठी आलेलं सरकार आणि लोकांसाठी असलेला विपक्ष, असं पद्धतीची ही प्रक्रिया आपण पाहिलेली आहे. आणि आता जर पाहिलं असेल तर हे निवडणुका घेतात, निवडणुका हरल्यावर हे मान्यच करत नाही, त्या राज्यातली काहीतरी सरकार पाड, या राज्यातलं सरकार पाड. अरे हो, हे सरकार तुमचं भाजपचं काँग्रेसचं नसतं, हे सरकार निवडून आलं असतं तर जनतेच्या माध्यमातून आले असतं आणि जनतेने स्वतःसाठी निवडलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याला पाडणं म्हणजे थोडंसं जनतेचा अपमान करण्याचं काम तुम्ही या ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून करताय आणि हे लोकांनी समजून घेतलेलं आहे.
युवकांचं आपण संघटन करता, काय सांगाल, काय संदेश द्याल आमच्या मार्फत युवकांना आपण? माझं युवकांना हे संदेश आहे की आज जी परिस्थितीतून सगळे युवक चाललेले आहेत, 16 वर्षाचं असो, 18 वर्षाचं असो, 20-22 असो, की आपलं शिक्षण पूर्ण करणं, 21व्या वर्षापर्यंत सगळ्यांनी, तो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो, शिक्षण हे स्वस्तापासून तर महागापर्यंत सगळ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षण हे सगळ्या मुलांनी वयाच्या 21-22 शिक्षण पूर्ण कम्प्लीट करायचं, आणि शिक्षणामध्ये ग्रॅज्युएशन पदवीधर होणं हे सगळ्यात मोठं त्यासाठी भविष्यासाठी हत्यार असतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करून जी काही आर्थिक परिस्थिती असेल, घरी ज्या काही चिंता असतील, त्याच्या सोबत एक लढाई दोन दोन हात करून आपण आपलं पदवी पूर्ण करणे, त्यानंतर जॉब करणे, सोबत आपण शिक्षित झालो म्हणजे पूर्ण आपला विकास झाला असं नसतं. जोपर्यंत आपला आजूबाजूचा परिसर, आजूबाजू समाज जोपर्यंत शिक्षित होत नाही, जोपर्यंत जो स्तरीय येत नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत आपण विकसित होत नाही. त्याच्यामुळे आपण समाजात देखील वारंवार उपस्थित राहायचं, कोणकोणत्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून असो किंवा राजकीय संघटनेच्या माध्यमातून असो, कारण त्याचे सामाजिक संघटना असो किंवा राजकीय संघटना असो, ह्या समाजासाठी सातत्यानं कार्य करत असतात. त्याच्यामुळे कसं असतं की आपण त्याच्यामध्ये उपस्थिती जेव्हा राहील तेव्हा आपला परिसर आणि आपले जीवनमान चांगलं होईल. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्या दर्शकांना अतिशय छान अशी माहिती दिली. आपल्यासोबत होते एक नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे संघटन सचिव मंगेश कामोणे, आपण यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आणि विविध मुद्द्यांवर यांनी आपल्याला अतिशय उपलब्ध अशी माहिती दिलेली आहे, युवकांकरता माहिती दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची, बघत रहा BCN News. नमस्कार.